अनेक ठिकाणी मी कार्यक्रमांना जात असतो खूप लोकं भेटतात खूप अनुभव येतात ते पण मी आपल्याबरोबर शेअर करत असतो मागच्याच आठवड्यात मी मुंबईला एका कार्यक्रमाला गेलो होतो त्या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थापन यामध्ये सुद्धा माझा सहभाग होता महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि एक चांगला माणूस म्हणून ज्यांची ख्याती होती असे माननीय अरुण साहेब यांच्या स्मृतीत तो कार्यक्रम होता एक वर्षापूर्वी ते वारलेत खरं म्हणजे एखादा प्रशासकीय अधिकारी किंवा मोठ्या पदावरची व्यक्ती जेव्हा या जगातून जाते जगातून जाते तर नंतरचा विषय पदावरून जाते त्यानंतर त्या, त्या व्यक्तीचं महत्त्व संपतं पण काही ही असं काम करतात किंवा असं जगतात की ते पदावर असतानाही आणि नसतानाही लोकं त्यांच्यावर प्रेम करतात त्यांचा आदर करतात ते त्यांच्या पदामुळे नव्हे तर त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या विचारांमुळे आणि त्यापैकी एक भोंगेरवार साहेब होते मी स्वतः व्यक्तिशा त्यांचा अनुभव घेतला आहे मला प्रेरित करण्यामागे अनेक व्यक्ती जे आहेत त्यांच्यापैकी एक ते सुद्धा आहेत या माणसाचं मोठेपण मला असं वाटतं की सर्वोच्च पदावर तर ते होतेच पण सर्वोच्च पदावर असूनसुद्धा सर्वांशी समान व्यवहार ते करायचे सगळ्यांना महत्त्व आणि प्रेम द्यायचे आहेत ओपन डोअर पॉलिसी होती म्हणजे कुणीही त्यांना येऊन भेटू शकायचं आपली कैफियत मांडू शकायचं एक परिवारातला श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्ती कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अरुण बोंगेरवार साहेब होते मी आज भाग्यवान आहे की मी त्यांच्या परिवारातलाच एक घटक आहे मी बघितलं त्यांचे भाऊ त्यांच्या बहिणी त्यांचे इतर नातेवाईक गावाकडची लोकं त्यांच्या मुली त्यांचे मुलं त्यांचे जावाई त्यांचे परिवार या सगळ्यांना एका धाग्यात त्यांनी बांधून ठेवलं होतं सगळ्यांवर प्रेम करायचे एवढ्या मोठ्या पदावर एवढ्या मोठं शेड्यूल असतानाही सर्वांना एकत्र करणार चित्रपटाला नेणार कार्यक्रमांना नेणार एकत्रीकरण करणार एकत्र जेवणार सगळ्यांची चौकशी करणार एक आदर्श व्यक्ती घरातली ज्येष्ठ कशी असावी त्याचा एक उत्तम परिपाठ त्यांचा होता आणि त्या सगळ्यांना प्रेमाच्या नात्याने बांधून ठेवलं होतं बरं फक्त नातेवाईक नाही माझ्यासारखे असंख्य लोक असे समाजात त्यांचे होते इतक्या वर्षापासूनचे की त्यांना त्यांनी एका नात्याने बांधून ठेवलं होतं प्रेमाच्या नात्याने ते गेल्यानंतरही आणि आज जो कार्यक्रम आम्ही मागच्या आठवड्यात केला त्यालाही असे शेकडो लोक दुरून दुरून या कार्यक्रमासाठी आलेले होते एक आदर्श जीवनाचं उदाहरण मला त्यांच्याकडे बघून वाटतं त्यांचा हाच परिपाठ किंवा त्यांची हीच छवी तुम्हाला त्यांचा मुलगा त्यांच्या मुली यांच्यामध्ये बघायला मिळेल आणि प्रशासकीय सेवेमध्ये असणारे त्यांचे दोन्ही जावई श्री प्रवीण परदेशी आणि सिद्धार्थ परदेशी दोन्ही आय अधिकारी आहेत त्यांच्याकडून त्यांनी अनेक गोष्टी शिकल्या आणि त्याचप्रमाणे तो वारसा चालवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आमच्या काकू जे आता ते गेल्यानंतर त्यांना सर्वात जास्त मिस करतात पण त्यांनीसुद्धा त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आणि आज ते नसतानाही सगळ्या परिवाराला आणि सगळ्या मित्रपरिवारांना बांधून ठेवलेलं आहे छान प्रेमाच्या नात्याने शेकडो अधिकारी राजकीय नेतृत्व या कार्यक्रमाला का आले त्यांच्या स्मृतीत अरुण बोंगेरवार फाउंडेशनची स्थापना केली आहे आणि आम्ही त्या माध्यमातून जी अधिकारी खूप चांगलं काम करतात समाजासमोर एक आदर्श ठेवतात अशा अधिकाऱ्यांना दरवर्षी हा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जाणार आहेत अशा अधिकाऱ्यांना तसेच वंचित विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं त्यांना शिष्यवृत्ती देणं असे अनेक कामं या फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहेत मुंगिरवार साहेबांचं मला एक अजून महत्त्वाचं वैशिष्ट्य असं वाटतं त्यांनी जे मूल्य संस्कार स्वतःमध्ये रुजवले आणि जीवनभर पाळले ते त्यांनी पुढच्या पिढीकडे देण्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान दिलं आणि त्यांना त्याच्यात ते यशही आलं परिवाराची मूल्य तत्त्व इतरांना सहयोग करणं प्रेम देणं हे सगळं त्यांच्या पुढच्या पिढीत बघायला मिळतं आणि पुन्हा त्यांच्या नातवंडांमध्ये सुद्धा बघायला मिळतं खूप महत्त्वाची परिवाराच्या दृष्टीने गोष्ट आहे त्यामुळे एक अतिशय चांगले प्रशासकीय अधिकारी एक चांगला माणूस आणि एक चांगला कुटुंब प्रमुख म्हणून मला ते आदर्श वाटतात खूप काही शिकण्यासारखं त्यांच्याकडून आहे आणि म्हणून मी जे त्यांच्याकडून शिकलो ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद